घटना घडलेल्या। काय म्हणले? मी आपल्याला तेच सांगतोय की कुठलाही पक्ष असू द्या, ज्यांनी त्यांनी थोडंसं तारतम्य ठेवूनच प्रत्येकाच्या भावना असते, त्यांच्या मनामध्ये काही ईर्ष्या असते, ऊर्जा असते। आमच्या नेतृत्वाच्या बद्दल जर कोणी काही करत असेल तर आम्ही सहन करणार नाही, अशा प्रकारचे पण भावना त्यांच्या मनामध्ये येऊ शकते। परंतु आज राज्य कारभार करत असताना आत्ता ज्या काही समस्या मधून अधून डोक्यावर काढू पाहतात, अशा वेळेस सगळीकडे शांतताच नांदली पाहिजे, कायदा सुव्यवस्था चांगलीच असली पाहिजे, कुठल्याही नागरिकाला कुठल्याही व्यक्तीला त्रास होता कामा नये, हे माझं पण व्यक्तिशः मत आहे। आपण इतके वर्ष पोलिसांना ओळखता, ज्यांचं जे सरकारमध्ये असतात विरोधकांना वाटतं की पोलीस त्यांचंच ऐकतात। मागे ते सरकारमध्ये होते, आम्ही विरोधी पक्षात असायचो, आम्हाला वाटायचं की पोलीस त्यांचंच ऐकतात। आता आम्ही सरकारमध्ये, ते विरोधी पक्षात आहे, त्यावेळेस ते तशा पद्धतीने आरोप करतात। ह्याच्यामध्ये आता पोलीस त्या तपास करतील ना? तपास यंत्रणा म्हणूनच पोलिसांचं काम आहे ना, ते त्यांचं काम त्या ठिकाणी करतील। नाही, मी म्हणतो केंद्राची सुरक्षा असू किंवा नसो, आज तुमच्याकडे केंद्राची सुरक्षा नाही, राज्याची सुरक्षा नाही, तुमच्यावर तरी का हल्ला व्हायला पाहिजे? कुणावरच हल्ला नाही झाला पाहिजे। कायदा हातामध्ये घेण्याचा कुणालाही अधिकार आपण दिलेला नाहीये, प्रत्येकाने शांततेने घेतलं पाहिजे। आपण पण कुणाला तरी उचकवण्याचा प्रयत्न पण केला नाही पाहिजे ना। तुम्ही आम्ही काम करत असताना, तुम्ही मला प्रश्न विचारत असताना, मी तुम्ही एखादा प्रश्न विचारल्यानंतर मला तो नाही पटला तर मी त्याच्यात उलटं बोलण्यापेक्षा नो कॉमेंट्स म्हणून गप्प बसलं पाहिजे। त्याच्यामध्ये दुसऱ्यावर राग काढायचं कारण काय? मी आपल्याला नेहमी पत्रकार मित्रांना सगळ्यांना सांगतो, ही व्यक्ती असे म्हणते त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मी माझं मत तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था ही चांगली ठेवण्याच्या करता गृहमंत्री, मुख्यमंत्री सगळेजण प्रयत्न करतायत, मंत्रिमंडळ अख्खं प्रयत्न करतंय, आणि हा प्रयत्न करत असताना त्याच्यातून नवीन प्रश्न निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातनं, आता तुम्ही मला सांगा ना, तुम्ही अमरावतीचं लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही बडनेऱ्याचे लोकप्रतिनिधी आहात, त्या संदर्भामध्ये करत असताना मातोश्रीच्या बद्दल आजच नाही